महामारीच्या पार्श्वभूमीवर एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या महामारीच्या रोगाचं सावट अधिक विळखा गडद होताना दिसतो आहे, आणि त्याच्यावरची काही उपाययोजना, काही खबरदारी अशा सगळ्या मुद्द्यांना घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांची आज वेळ घेतली होती. त्यांना आम्ही या विषयामध्ये शासन म्हणून, प्रशासन म्हणून नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे याबाबत या विभागाचे आमदार माननीय विजयकुमार देशमुखजी, सोलापूरच्या प्रथम नागरिक सौ श्री कांचनाताई यन्नमजी, आमचे सभागृह नेता कर्लीजी, आम्ही सगळ्यांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि जिथे जिथे कुठून ज्या ज्या गोष्टींची कमी आहे त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये एकटा प्रशासनच नाही तर आम्ही सगळे देखील प्रशासनाच्या सोबत एक टीम म्हणून काम करायला तयार आहोत असा आम्ही त्यांना विश्वास दिला. त्याचबरोबर ज्या ठळक मुद्द्यांवर प्रशासनाला नागरिकांची गरज आहे, पाहिजेल आहे, मदत पाहिजेल आहे अशा सगळ्या ठिकाणी प्रशासनाच्या सोबत आम्ही आमचे कार्यकर्ते टीम म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. महापौरताईंनी पण सांगितलं की महापालिका प्रशासन देखील या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांच्या सेवेत आहेच आणि अधिकाधिक सक्षमतेने येणाऱ्या काळामध्ये महापालिका प्रशासन देखील या स्थानिक आपल्या प्रशासनाच्या सोबत राहून काम करेल. आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अध्यक्ष यांनी मिळून या विषयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं होतं. त्याचाच एक, त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहे आणि आमचं निवेदन इथं सादर केलेलं आहे.